पैलवान चंद्रहार पाटलांना सेनेची उमेदवारी मिळणार का? डबल महाराष्ट्र केसरी सांगलीचा आखाडा गाजवणार का? 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, जेईई, सीईटी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील गेलं वर्षभर खासदारकीच्या निवडणुकीसाठी जोर बैठका मारत आहेत. सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार का? आणि पैलवानांना सेनेची उमेदवारी मिळणार का? याची उत्सुकता सर्वांना आहे. 2 महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलेल्या चंद्रहार पाटलांना राजकारण नवं नाही. त्यांनी यापूर्वी पंचायत समितीच्या आखाड्यात निकाली कुस्ती केली होती. लाल मातीतली कुस्ती जशी त्यांच्या अंगवळणी पडलीये, तसंच राजकीय आखाडाही त्यांना परिचित आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांनी या आखाड्याची तालीम चालवली होती. त्यासाठी त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली, जयंत पाटलांची भेट घेतली, भाजपाकडून उमेदवारी मिळेल का याचीही चाचपणी केली. नुकतंच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यांच्या मातोश्री भेटीची चांगलीच चर्चा रंगली होती. शिवसेनेला सांगलीची जागा मिळाली तर पैलवानांना उमेदवारी मिळणार का याकडे त्यांच्या समर्थकांचे डोळे लागले आहेत. लाल मातीच्या आखाड्यात भल्या भल्यांना चितपट करणारे चंद्रहार पाटील सांगली लोकसभेच्या मैदानात उतरत कुस्ती निकाली करणार का? डबल महाराष्ट्र केसरी सांगलीचं मैदान गाजवणार का? याची चर्चा सध्या जोर धरतीये.